पाकिस्तानचे साखर आपल्याकडे सापडलं आहे नेमकं काय? असं आहे की आम्ही गेले अनेक दिवस सांगत होतो की पाकिस्तानची साखर येते, गोडाऊन कुठे आहे आम्ही शोधत होतो. गोडाऊन मिळालं, हजारो गोणी साखर इथे पडलेली. नाव ज्यांनी मागवल्याचं नाव आहे सौरभ मल्होत्रा, कंपनीचं नाव आहे सुकुमा एक्सपोर्ट्स. 42,000 मेट्रिक टन साखर मागवली, 2,000 मेट्रिक टन या गोडाऊनमध्ये लपून ठेवलेली आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की जखमीवर मीठ लावू नका, ह्या सरकारने तर पाकिस्तानची साखरच लावली आमच्या जखमीवर. मोठ्या मोठ्या वल्गना करत देशामध्ये जेव्हा तुम्हाला दंगे भडकवायचे असतात, जेव्हा तुम्हाला आगी लावायच्या असतात, जेव्हा तुम्हाला द्वेष निर्माण करायचा असतो, तेव्हा तुम्हाला जीना आणि पाकिस्तान दिसतं. आणि त्याच पाकिस्तानची साखर तुम्ही इथल्या महाराष्ट्रातल्या रहिवाशांना खायला घालतात. एकीकडे ह्या देशामधला साखर उद्योजक मरतो आहे, साखर कारखानदार मरत आहेत, शेतकरी मरतो आहे, त्याला भाव मिळत नाही आहे, आणि त्याला मारण्यासाठी परत तुम्ही साखरेची आयात करतात. साखर मागवता पाकिस्तानमधनं, म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करताय. कोणाला माहिती की ह्या साखरेच्या गुन्ह्यांमध्ये 10-15 गुन्ह्या आरडीएक्सचे असू शकतात? या देशाचा लिलाव केला आहे. कुठे ना कुठे मराठी माणसं जे आहेत शिवसेनावाले पाकिस्तान कलाकारांचा विरोध करत होते, आता सध्या कुठे आहेत? असं आहे की ते किती नाटकी आहेत याचा आज ज्वलंत पुरावा आहे. सरकार तुमचं आहे, पाकिस्तानची वस्तू आणू द्यायची की नाही हे आयात निर्यात धोरणावर तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही का पाकिस्तानशी पाकिस्तानचं कस्टम क्लिअरन्स का केलं? तुम्ही कस्टम्स क्लिअरन्सची कागदपत्र माझ्या हातात आहेत, ही काय लपून छपून आणलेली साखर नाही आहे. विंदक्तपणाने सरकार माझ्या बापाचं आहे असं म्हणत सौरभ मल्होत्राने सुकुमा एक्सपोर्टच्या नावाकडे साखर मागवलेली. हे सरकार पाकिस्तानला शरण गेले. मोदी सरकारने साखरवर सेज लावणार होती आणि दुसरं, या देशातल्या शेतकऱ्यांना मारण्यासाठी जे जे करता येईल ते हे करत आहे. कारण का हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, हे सरकार शेडजींचं आहे.